चोवीस तास एक पाऊल पुढे दरम्यान सचिनच्या वन डे क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे सचिनचा निर्णय योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय सचिननं सतत खेळत राहावं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे सचिनचे गुरु रमाकांत आचरेकरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी वन डे क्रिकेटमधन सचिन तेंडुलकर रिटायरमेंट घेतली आहे सचिनचे गुरु द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर आमच्या बरोबर आहेत सर काय पहिली प्रतिक्रिया तुमची क्रिकेट सोडायचं नाही त्यांनी क्रिकेट कधी सोडायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे कारण क्रिकेटवर त्याचं जीवापाड प्रेम आहे आणि त्यासाठी सरांना हे डिसिजन त्याने जे घेतलेलं आहे ते फार दुःख झालेलं आहे ते एकदम चूप आहेत बरोबर त्यांना वाटत नाही आहे पण निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही त्यामुळे त्याने जे काही स्वतः इंडिव्हिज्युअली डिसिजन घेतलेलं आहे ते बरोबर आहे वर्ल्ड कपच्या दृष्टीने बरंच नुकसान नव्हतं सरांचं म्हणणं आहे की बरंच नुकसान होणार आहे पण आपल्याला पण थोडंसं इमोशनली राहून चालणार नाही आपल्याला परफॉर्मन्स वाढवावाच लागेल इंडियन टीमचा त्यासाठी सचिन नक्कीच प्रयत्न करेल सतत खेळ जळायचं सतत इन्वॉल्व क्रिकेटमध्ये राहावंच लागेल त्याला बाय हुक और कुक कारण सचिन आणि क्रिकेट हे समीकरण इतकं जुळलेलं आहे की ते त्याला क्रिकेटशिवाय पर्यायच नाही आहे त्याला माहिती आहे सचिनला बरच सगळं काही कळतंय असं सरांचं म्हणणं आहे क्रिकेटमध्ये कारण त्याच्या नसात क्रिकेट आहे त्यामुळे आपण पुढे काय करायचं काय डिसिजन घ्यायचं हे सचिन पूर्ण तयार झालेलं आहे सचिन हा क्रिकेटचा गॉड आहे आणि हा तो पुढे क्रिकेटच खेळत राहावं असं सरांचं म्हणणं आहे जी चोवीस तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश हेमंत बिर्जे मुंबई झी चोवीस तास एक पाऊल पुढे